सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठामधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेत. या हिंसाचारावर बोलताना ही बाब दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. मोदींनी एका मागोमाग एक ट्विट करत सध्या सुरू असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेली हिंसक निदर्शनं दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत, पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरून नाही. देशभरात होत असलेल्या या आंदोलनावर भाष्य करताना नरेंद्र मोदींनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय.